नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू ज्योती रेसिपीज, अप स्वाद हर घर में। मंडळी, आज आपण पाहत आहोत ताडगोळ्याची चटणी। ताडगोळा जो आपल्या शरीराला थंड ठेवण्याचं काम करतो, ह्याला इंग्लिशमध्ये आईज ॲपल असं नाव आहे। कॅलरीजमध्ये अतिशय कमी, व्हिटॅमिन्स प्रोटीन फायबर यांनी भरपूर, झिंक फॉस्फरस ह्यामध्ये खूप आहे। तसंच हे शरीराला आपले थंड ठेवण्याचं काम करतंच, आणि हे उन्हाळ्यात जास्त प्रमाणात आपल्याला उपलब्ध होतं। याची आज मी चटणी केलेली आहे व तुमच्याबरोबर शेअर करत आहे। व्हिडिओ नक्की पूर्णतः पहा, आवडल्यास लाईक अँड शेअर जरूर करा। आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबही करा। चला तर मग थेट रेसिपी पाहूयात। इथे मी 2 चमचे तेल गरम करून घेतलं। गरम झाल्याबरोबर जिरेची फोडणी देऊन घेतली। जिरे तडतडल्याबरोबर 3 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घातलेले आहे। इथे एक सगळा खडा मसाला, जसं की 3 मिरे, 2 लवंगा, 1 दालचिनी आणि 1/2 तेजपत्त्याचा तुकडा, हे सगळं आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। 2-3 मिनटं परतून झाल्यानंतर थोडासा कढीपत्ताही घातलेला आहे। खमंग वासुटला की आपण इथे ताडगोळे जे होते ते मी तोलून घेतले। 3 ताडगोळ्याची चटणी गरज आहे आणि हे व्यवस्थित कापून घेतले। कापताना मात्र आपल्याला काळजी घ्यायची आहे, कारण की हे आपल्याला सहज कापता येत नाही, त्याचा गुळगुळीतपणा असल्यामुळे। तर हे आता आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। गॅस मंदच ठेवायचा आहे, मोठा गॅस करायचा नाही। इथे थोडंसं आलंही मी घालणार आहे, किसून घातलेलं आहे 1/2 आलं। पुन्हा एकदा मी व्यवस्थित परतून घेते आणि इथं आपल्याला गरम पाण्याचा वापर करायचा आहे किंवा कोमट पाण्याचा वापर करायचा आहे, जेणेकरून हे ताडगोळे लवकर शिजतील। हे जो खडा मसाला आपण वापरलेला, तो खडा मसाल्याचा अर्क या सगळ्यामध्ये उतरेलच व ताडगोळ्याची एक गोडसर चव असते तीही उतरेल। खूप छान होते ही चटणी। ही चटणी आपण कधीही पराठ्याबरोबर खाऊ शकता किंवा चपातीबरोबर, डोस्याबरोबरही खाऊ शकता। 5 मिनटं वाफलून घेतल्यानंतर झाकण ठेवून, इथे मी थोडासा हिंग घालायची विसरलेले, तो हिंग घातलेला आहे। थोडासा हिंग घातल्याबरोबर इथं मी 1 चमचा लाल तिखट घालत आहे। हे साधं लाल तिखट आहे, छोटा चमचा आहे माझा। ताडगोळे मुळात गोड असतात, त्यामुळे आपल्याला ही चटणी थोडीशी तिखटच करायची आहे। मस्त चटकदार, 1 नंबर लागते। इथे चवीनुसार मीठ घालायचं आहे। आणि चिमूटभर साखर घालायची आहे, जास्त घालायची नाही आहे, नाही घातली तरी चालणार आहे। आता हे आपल्याला पुन्हा शिजवून द्यायचं आहे। अगोदर मी 5 मिनटं शिजत ठेवलेलं, पण हे पूर्णतः शिजलेलं नाही आहे, तर आपल्याला पूर्णतः शिजवून घ्यायचं आहे। झाकण ठेवून पुन्हा 10 मिनटं मी मंदाचेवरती हे शिजवून घेत आहे। 10 मिनटानंतर यातील सगळं पाणी मी आटवून घेतलं व हे गार झाल्यानंतर आपण यातील खडा मसाला जो होता तो वेगळा करून घेतला व ही चटणी मिक्सरच्या भांड्यातनं आपण काढून घ्यायची आहे। तुम्हाला जर पाणी हवं असेल जास्त, तर तुम्ही थोडंसं पाणी, पाण्याचा अंश ठेवू शकता। मी अगदी कोरडं केलेलं आहे, तर तुम्ही पाणी थोडंसं ठेवू शकता। ही चटणी आपली झालेली आहे। वरणं जे लवंगा वगैरे होत्या काढून घेतलेल्या अगोदर, त्या मी पुन्हा घातलेल्या आहेत। कोथिंबीरणी गार्निश करत आहे। मंडळी, ही चटणी खूप भारी लागते, तर नक्की करून बघा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड शेअर जरूर करा। आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबही करा। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीज घेऊन। तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा आणि पाहत रहा ज्योती रेसिपीज। आप स्वाद है। थँक्यू।